सांदे तालुका में हाल ही में कुछ स्थानों पर भारी बारिश और ओलावृष्टि भी हुई है। इससे इस क्षेत्र के किसानों को काफी नुकसान हुआ है। खेतों में संतरे, कपास, गेहूं, चना, अरहर और पत्तेदार सब्जियों को बड़े पैमाने पर नुकसान हुआ है। खासकर नंदा गोमुख, जोगा, खुर्सापार, बेड़गांव, रायबासा, जटांगखोरा, जैतपुर और आसपास के अन्य गाँव में भारी क्षति हो रही है। इससे किसान संकट में है। सरकार को फसल क्षति का तत्काल सर्वे कराकर किसानों को उचित मुआवजा देना चाहिए, ताकि किसानों को मुआवजा मिले तो वे अपने परिवार को आर्थिक रूप से मदद कर सके। ऐसी मांग सांदेर पंचायत समिति सभापति अरुणाताई शिंदे के नेतृत्व में उपविभागीय अधिकारी संपत खलाटी को दी गई। जिला परिषद के पूर्व उपाध्यक्ष मनोहर कुंभारी, जिला परिषद सदस्य ज्योति सिरस्कर, प्रकाश पराते, कृषि उपज बाजार समिति के अध्यक्ष रवि चिखले, पंचायत समिति सदस्य गोविंदा ठाकरे, सोनू राव साहेब, गणेश काकड़े, प्रवीण झाड़े, विकास गायधनी, कपिल धरनीकर, श्रीकृष्ण कुंभारे और बड़ी संख्या में किसान मौजूद थे। दोन तीन दिवस अगोदर या ठिकाणी मोठ्या प्रमाणा की गारपीट झाली, त्यामुळे संत्राचा जो कास्तकार, संत्रा उत्पादन जो कास्तकार आहे त्याचे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालं। त्यासोबत चने, गहू या सगळ्या गोष्टीचं मोठं झालं। त्यात परत्परकार रात्रीसुद्धा ह्या भागामध्ये पाटसांगी ते इकडे ह्या भागामध्ये म्हणजे केळवं सर्कल असो, वाकोडी जिल्हा परिषद सर्कल असो, बडेगाव सर्कलला मोठ्या प्रमाणात रात्री 12च्यानंतर गारपीट झाली। त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं। एक तर यावर्षी कापसाला दर नाही, कसं तरी पाया मिळत नाही कापूस काढायला। आज प्रत्येक 20 रुपये किलोच्या हिशोबानं कापसाला कापूस काढण्यासाठी लोकांचं बांध्यावर अजूनही कापूस जशाचा तसा आहे। म्हणजे यावेळेस चारही बाजूनं कास्तकऱ्यांची मोठ्या प्रमाणाची पिडवणूक होऊन राहिली। तो कुठेतरी शासनाला त्या संबंधित उजेडणा देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सभापती पंचायत समितीच्या अरुणाताई शिंदे, मनोहरभाऊ कुंभारे, प्रकाशजी पराते, गोविंदाभाऊ ठाकरे यांच्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही या ठिकाणी SDOला निवेदन दिलं की जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला त्याची बांध्यावर जाऊन त्यांच्या शेतीमध्ये जाऊन आरायणी, पटवारीनी, मोक्का चौकशी करावं व झालेल्या नुकसानाची शासनाकडून भरपाई मिळण्यासाठी आपला अहवाल सादर करावा। सांगली तालुक्यात 2-3 दिवसा अगोदर पहिले गारपीट झाली, त्यातही शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालं। त्यात हरभरा, गहू आणि संत्रा याचे जास्त नुकसान झालेलं आहे। फळांचं पण म्हणजे जे ओलीमध्ये जे भाज्या आहेत, ओलितांच्या ज्या आहेत त्याच्यात शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालेलं आहे। तसे त्यावेळेस आम्ही सर्व सुनील बाबूच्या मार्गदर्शनात त्यांच्याबरोबर आम्ही दौरा केला आणि त्याची माहिती तहसीलदार आराय पण होते, कृषी अधिकारी पण होते सोबत, ते निवेदन दिलेलं आहे आम्ही एक SDOंना। तसेच आता काल रात्री परत गारपीट झाली, वादळ आलं, त्यात जोगा, माळेगाव तो साईड पूर्ण याच्यामध्ये गारपीटीमध्ये सापडलेला आहे। त्यात पण पुष्कळचं नुकसान झालेलं आहे। पुष्कळचं नुकसान म्हणजे गहू, हरभरा आणि संत्रा याचं नुकसान झालेलं आहे। शासनाला माझी एकच मागणी आहे की मागे जे नुकसान झालेलं होतं गारपीटीमुळे त्याचेही अजून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे आलेले नाहीत, त्यामुळे शेतकरी हा हवालदिल झालेला आहे, त्यांचं कुटुंब वाऱ्यावर पडलेलं आहे। तसेच आता याचे सुद्धा पंचनामे करून किती दिवस ठेवणार हे शासनालाच माहिती आहे। NBC News के लिए सांदे से किशोर ढुंडेली की रिपोर्ट।